श्रद्धावंत भाविकांसाठी देवालयाची दारं अजूनही बंदच ठेवली आहेत, कारण हे सरकार कुंभकर्णी निद्रेत आहे. झोपी गेलेल्या या कुंभकर्णरूपी सरकारला जाग करणारं प्रतिकात्मक आंदोलन पुणे शहर भाजप करणार आहे. कुंभकर्णाची प्रतिकात्मक प्रतिमा तयार करण्यात येणार आहे. घंटानाद, शंखनाद, भजन, तुतारी अशी पारंपरिक वाद्य वाजवून या आधुनिक कुंभकर्णाला जाग करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या अभिनव आंदोलनाला सरकार आणि जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुण्यात आज ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी इथं आंदोलन करण्यात आलं. मध्ये महाआघाडीचं सरकार काम करत आहे. हे काम करत असताना महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या भावना लक्षात न घेता हे सरकार काम करत आहे. राज्यातल्या 12 कोटी जनतेची मागणी आहे की राज्यातले मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारे हे सगळे खुले झाले पाहिजेत. लोकांना तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे, परमेश्वराशी सान्निध्य देऊन भावना आपल्या प्रकट करायच्यात. परंतु सरकारने दारूचे दुकानं चालू केलेत, रेस्टॉरंट चालू केलेत, मॉल्स चालू केलेत, या सगळ्या गोष्टी चालू करत असताना मंदिर, मस्जिद, चर्च चालू करायला सरकार विसरलंय. हे सरकार समोर असलेल्या कुंभकर्णासारखं ढोंगी सरकार आहे, झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे. मागे आम्ही आंदोलन करून देखील हे सरकार जागं झालेलं नाही आहे. आता या सरकारला जागा झालं पाहिजे. या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही आज जोगेश्वरी मंदिरासमोर, पुण्याचं ग्रामदैवत आहे, त्याच्यासमोर आंदोलन करतंय. एकूणच पाहिलं तर हे सरकार फक्त बदल्यांच्या मागे लागलेलं आहे. 2 कोटी, 3 कोटी, 5 कोटी अशा मोठ्या मोठ्या बोल्या लावायच्या आणि केवळ अधिकाऱ्यांकडनं पैशांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी करायची, हे काम सरकारचं चाललं आहे.